खरीप हंगामाची तयारी जिल्हा प्रशासनासह तालुका प्रशासनाने सुरू केली आहे. कृषी विभागाने 2021 खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना शेतवस्तीवर जाऊन मार्गदर्शनही सुरू केलंय. मात्र दुसरीकडे शेतीचा हंगाम जवळ आला असतानाही खरीपाच्या पीक कर्जाकरिता शेतकऱ्यांचे बँकेमध्ये हेलपाटे सुरू असून बँकांच्या उदासीनतेमुळे शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळत नसल्याचे चित्र फुलंब्री तालुक्यामध्ये दिसून येत आहे. अनेक शेतकरी पीक कर्जासाठी बँकेमध्ये जात आहेत, मात्र बँकेत कर्मचारी संख्येचा अभाव तर काही बँकेमध्ये विविध कारणे सांगून शेतकऱ्यांना परत पाठवले जात आहे. बळीराजाने पेरणीची तसेच मशागतीची कामे सुरू केली आहेत. यावर्षी असलेल्या कोरोनाचे तीव्र संकट तर दुसरीकडे निसर्गाचा बसलेला फटका अशा दुहेरी संकटामध्ये सापडलेल्या शेतकऱ्यांना बँकांनी कर्ज देण्याची गरज आहे. तालुका प्रशासनाने तालुक्यातील बँकांच्या व्यवस्थापकांची बैठक घेऊन शेतकऱ्यांना खरीप पीक कर्ज देण्यासाठी सूचना करण्याची गरज निर्माण झाली आहे. तालुका प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन काही बँका करत आहेत तर काही बँका या नियमांचे उल्लंघन करताना मागील वर्षी दिसून आले. ही वस्तुस्थिती आहे. तर दुसरीकडे अनेक शेतकरी पीक कर्जासाठी गेल्यानंतरही कोरोनाच्या नावाखाली साहेब आज नाही त्या टेबलचे अधिकारी नाही तर काही ठिकाणी सध्या कोरोनामुळे काम बंद आहेत, तुम्ही नंतर या, असे विविध कारणे सांगून वेळ मारून नेली जात आहे. याबाबत तक्रार नेमकी करायची तरी कुठे, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडत आहे. तर दुसरीकडे त्या तालुक्यातील बँकांवर अंकुश ठेवण्यासाठी बँक व्यवस्थापकांची तहसीलदारांनी बैठक बोलवण्याची मागणी शेतकरी करत आहेत. अनेक शेतकऱ्यांना गेल्या वर्षी अपेक्षित उत्पन्न झालेले नाही, त्यामुळे अनेक जणांना पीक कर्ज परत करता आले नाही, त्यामुळे पुन्हा एकदा नव्याने कर्ज प्रकरण करण्याची गरज आहे. एकीकडे शासन बँकांना शेतकऱ्यांची कुठली अडवणूक होणार नाही यासाठी दररोज एक नवीन पत्र काढत आहे, तर दुसरीकडे बँक मात्र शासनाच्या या पत्राला केराची टोपली दाखवत आहे. यासोबतच पीक कर्ज नेमके कधी मिळणार याची विचारणा केल्यास बँक अधिकारी नेमके कारण सांगत नाही, तर दुसरीकडे शासकीय कामामध्ये अडथळा करत असल्याचे सांगत शेतकऱ्यांना धमकावण्याचे प्रकारही काही बँक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून केले जात आहे. ही गंभीर बाब असून संकटामध्ये असलेल्या शेतकऱ्यांना बँकांनी आतापर्यंत किती पीक कर्ज वितरित केले याबाबत तहसीलदारांनी बैठक घेऊन बँकांना विचारणा करायला पाहिजे, तरच बँक पीक कर्ज देतील आणि सत्य समोर येईल. अन्यथा शेतकऱ्यांना कर्जासाठी सुरू असलेला संघर्ष असाच सुरू राहण्याची शक्यता आहे. तालुक्यातील भारतीय स्टेट बँक, महाराष्ट्र ग्रामीण बँक, बँक ऑफ इंडिया, सेंट्रल बँक आणि बँक ऑफ बडोदा या बँकेच्या शाखा आहेत. तर दुसरीकडे खातेदारांची संख्या देखील जास्त आहे, त्यामुळे कामे होण्यास विलंब लागतो. खातेदारांची संख्या जास्त असली तरी बँकेमध्ये कर्मचाऱ्यांची उपस्थिती कोरोनामुळे कमी आहे, त्यामुळे अनेकदा शेतकरी बँकेमध्ये पीक कर्जासाठी विचारणा करण्यासाठी जात आहेत, मात्र त्यांना कर्मचारी साहेब आलेले नाहीत, तुम्ही 8 दिवसांनी या, अशी उत्तरे दिली जात आहे. या प्रकाराकडे जिल्हा प्रशासनाने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. महावीर जयस्वाल, MCN न्यूज, फुलंब्री.